नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे असाध्य आजार आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन थोरात. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नितीन थोरात यांनी आयुर्वेद शास्त्रामधील रसशास्त्र या विषयामध्ये MD केलेला आहे आणि मागच्या 18 वर्षांपासून त्यांनी हजारो रुग्णांवर अनेक जीर्ण आजार, पोटाचे विकार, वंध्यत्व, मधुमेह, हृदयाचे आजार, मानसिक आजार, त्वचाविकार, दमा, सर्दी, मूळव्याध, वाताचे आजार, संधिवात, मणक्यांचे आजार अशा अनेक आजारांवर यशस्वी आणि कायमस्वरूपी असे उपचार केलेले आहेत. डॉक्टर नितीन थोरात यांचं कामोठे नवी मुंबई या ठिकाणी सुसज्ज असं आयुर्वेद क्लिनिक आहे. ते वाशी, दादर, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी अनेक रुग्णांना सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा करत आहेत. आज आपण त्यांच्याकडून असाध्य आजार आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा या विषयाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सुवर्ण रसायन चिकित्सा म्हणजे नक्की काय ते जाणून घ्यायचं. सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा हे आयुर्वेदाची एक उपशाखा जरी असं आहे तरी म्हणलं तरी काय हरकत नसावी. बर, आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये वाजीकरण, रसायन आणि नंतर मग वेगवेगळ्या आजारांची चिकित्सा अशा पद्धतीची मांडणी आहे. त्याच्यामध्ये वाजीकरण सोडलं तर रसायन, रसायन म्हणजे काय होतं की शरीरामधले जे धातू जीर्ण होत असतात त्या धातूंची जीर्णतेचा जो कालावधी आहे तो कमी करून शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी जी औषधांची योजना केली जाते त्याला रसायन असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये सुवर्णाची जोड दिलेली आहे आम्ही. सुवर्णाचे गुणधर्म जर आपण पाहिलं तर सुवर्णाच्या गुणधर्मामध्ये ते मेध्य आहे, म्हणजे बुद्धिमत्ता वाढवणारं आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आहे, निगेटिव्हिटी शरीरातली जी नकारात्मकता आहे ती कमी करणारं आहे. आजारांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आजारांची पार्श्वभूमी जी शरीरामध्ये घडत असते, नवीन बदल होत असतात, त्याला अनुषंगानं सुवर्णांची युक्त असे औषधं जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस आजारांची जी संप्राप्ती म्हणजे प्रोग्नोसिस ऑफ डिसीज म्हणतात त्याला, म्हणजे आजार कसा निर्माण झाला शरीरामध्ये त्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेला खंडित करण्याचं काम सुवर्ण भस्म करतं असं शास्त्रामध्ये त्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे रसायन आणि त्याच्याबरोबर सुवर्ण औषधांची जोड अशा दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा आपण औषधं वापरायला आम्ही मागच्या 18 वर्षापासून सुरुवात केली त्यावेळेस औषधं घेण्याचा जो कालावधी आहे की आयुर्वेदाचं औषध घ्यायचं म्हणलं तर 6-6 महिने वर्ष औषधं घ्यावी लागतात असा एक लोकांमध्ये समज आहे, तर तो कालावधी तर कमी होतोच. म्हणजे कमी कालावधीमध्ये औषधाच्या कमी डोसमध्ये जास्तीत जास्त रुग्णाला त्याच्या आजारापासून उपशय मिळण्याच्यासाठी उपयोग होतो. या अनुषंगानं सर्वांचा विचार केल्यानंतर मग सुवर्ण रसायन औषधी उपचार जे आहेत हे वेगवेगळ्या आजार म्हणजे कुठलेही जीर्ण आजार असतील किंवा कुठलेही नवीन प्रकारचे आजार असतील ह्या सगळ्यांवरती सद्य फलदायी तात्काळ गुणधर्म कारक उपकारक अशी जी पद्धती आहे याला आम्ही असं सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार पद्धती म्हणून हे नामकरण केलेलं आहे. हा पूर्णपणे आयुर्वेदाशी निगडीत अशीच हे पूर्णपणे उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक वापर किंवा ॲलोपॅथिक मेडिसिनचा वापर असं कुठल्याही पद्धती नाही आहे. परिपूर्णपणे पद्धतीने धातूंपासून उत्पन्न झालेली औषधं त्याचं बायोलॉजिकल फॉर्ममध्ये कन्वर्जन करून शरीराला साथम्य असं म्हणजे शरीराला कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम न करणारी शरीराच्या होणाऱ्या आजारांवरती तात्काळ फलदायी अशी धातूंपासूनची भस्म तयार केलेली आणि त्यांचा वापर सुवर्णाच्या माध्यमातून करणं ह्याला आपण सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा पद्धती असं म्हणतो. नक्की. सर, मी तुमची ओळख करून देताना अनेक असाध्य आजारांचा उल्लेख केला ज्याच्यावरती तुम्ही आत्ता प्रत्यक्षात काम करता आहात किंवा त्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. ही जी चिकित्सा आहे सुवर्ण रसायन चिकित्सा, या असाध्य आजारांवर कसं काय काम करू शकते, म्हणजे काय असतं त्याच्या? बेसिकली कसं आहे, एक असाध्य म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आहे. जनमानसामध्ये कसं आहे की आता डायबिटीस झाला आहे, आता हा डायबिटीस असाध्य झाला, जोपर्यंत तुम्हाला आयुष्य आहे तोपर्यंत औषधं डायबिटीसची घ्यावी लागणार असा एक कन्सेप्ट आहे. त्याचा ह्या नवीन संशोधनानुसार ते सांगितलं जातं की आता तुम्हाला एकदा डायबिटीस झालं, रक्तातील शुगर वाढली की तो तुम्हाला आता कायमचा चिकटला, BP आजार तुम्हाला आता ह्याची औषधं आयुष्यभर घ्यावी लागणार. तर हा जो प्रकार आहे आयुर्वेदामध्ये हा प्रकार नाही आहे. आयुर्वेदामध्ये आजाराच्या बरा करण्याचे प्रकार आहेत, साध्य प्रकार आहे, याप्य प्रकार आहे, कष्टसाध्य प्रकार आहे आणि असाध्य प्रकार आहे. आजारांची जर आपण बरी करण्याचं जर मूल्यमापन केलं तर ह्या 4 पद्धतीचे होतं.
एकतर साध्य, समोर दिसतोय हा बरा होण्यातला व्याधी आहे, याला साध्य व्याधी म्हणतात. दुसरा याप्य, याप्य म्हणजे काय, आजार सहजासहजी साध्य होणाऱ्यातला नाही आहे. बरोबर. तिसरा जो आहे तो कष्टसाध्य, म्हणजे वैद्याला आणि रुग्णाला जाणीवपूर्वक कष्ट घ्यावे लागतील तो बरा होण्यासाठी, अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याला म्हणतो आपण कष्टसाध्य व्याधी. आणि असाध्य, असाध्य म्हणजे काय आहे की जो बिलकुल साध्य होऊ शकत नाही असा जो असाध्य. आता हे कसं आहे की ह्याचं वर्णन आमच्या शास्त्रामध्ये जे 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे त्या काळात जे ग्रंथ लिहिले गेले त्याच्यामध्ये ह्या असाध्यांचे वर्णन केलं आहे. परंतु जसजसा काळ बदलत गेला, जसजसं ह्याच्यामध्ये नवीन नवीन संशोधनात्मक पद्धतीने वेगवेगळ्या ऋषीमुनींनी आचार्यांनी त्याच्यावरती काम केलं. उदाहरणार्थ कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जर आयुर्वेदाचं बघितलं तर आपल्याला फक्त वनस्पतीची चिकित्सा होती, म्हणजे फक्त वनस्पतींच्या पानं, फुलं, खोड, मूळ ह्याच्यापासून जी औषधं तयार केली जातात त्याचा वापर केला जातो. त्याचं लाईफ जे आहे, शेल्फ लाईफ म्हणतो आपण, म्हणजे त्याचं जास्त दिवस टिकण्याचं प्रमाण हे कमी असतं. अर्थातच आपण साधं बघतो की कालची केलेली पोळी किंवा भात असेल तो आज लगेच जर आपण 2 दिवस ठेवला तर तो सडतो, तसंच मदतीने वनस्पतीचा रस ठेवला तर तो कुजतो आणि त्याच्यापासून दुष्परिणाम होऊ शकतात. तर त्याच्यावरती आणखीन संशोधनात्मक पद्धती निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये रसचिकित्सा की ज्याच्यामध्ये माझं MD आहे अशा पद्धतीचा धातूंचा वापर ह्याच्याबरोबर केल्यानंतर त्याला वनस्पतींची जर जोड दिली तर त्या दोघांच्या संयोगातून जे औषध तयार होतं त्याची शेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याची जी कालावधी आहे तो पण वाढलेला असतो. आणि गुणधर्म जे आहेत ते पोटेन्शियटे जे आहे ती खूप पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलं जातं, वाढवली जाते. ह्याच्यामधून काय होतं की रसशास्त्राचा वापर आणि वनस्पतींचा वापर एकत्र केल्यानंतर रुग्णाची जी शरीरामध्ये आजार निर्मितीची प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर खंडित करण्याचं काम केलं जातं ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण त्या रसशास्त्र ह्या विषयाशी नवीन ही पद्धती डेव्हलप केलेली आहे. नक्कीच सर, तुम्ही गेल्या 18 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आहात, तुमच्या अभ्यासानुसार कोणत्या आजारांना आपण असाध्य आजार म्हणू शकतो आणि त्याची कारणं जर विचारायचं म्हटलं तर त्या बाबतीत काय सांगता येईल? बघा, आजच्या घडी जर विचार केला तर असाध्य हा साधा ज्वर म्हणजे ताप, मेंदूतला जर ताप असेल तर तो असाध्यकडे म्हणून ट्रीट केला जातो. म्हणजे मेनिन्जायटिस आपण म्हणतो त्याला, मेंदूमध्ये ताप गेला. आपण जनरली आपण बघतो की लहान मुला ताप आला किंवा कुणालाही ताप आला तर कपाळावरती पट्ट्या ठेवल्या जातात, एक साधारण मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. का ठेवाव्यात त्या? तर अंगामध्ये कुठेही ताप असला तरी तो बॉडी सहन करू शकते, परंतु एकदा ताप जर मेंदूमध्ये गेला तर मेंदूमधले आपले सगळं मेन आपलं कंट्रोल युनिट आहे तर त्याला ते हार्म होऊ शकतं. तर मेनिन्जायटिस हा असाध्य व्याधीमध्ये येतो ॲलोपॅथिक दृष्टिकोनातून. आयुर्वेदामध्ये मात्र त्याला मेंदूगत ज्वराच्या ऐवजी रक्त धातुगत ज्वर अशी संकल्पना आहे. आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थित जर आपण फॉलो केली ट्रीटमेंट तर पूर्णपणे हा व्याधी बरा होऊ शकतो. म्हणून हा असाध्य जरी गणला गेला असला तरी आयुर्वेदामध्ये तो साध्य आहे. दुसरा जर प्रकार आपण बघितला तर रक्तपित्त, म्हणजे नाकावाटे रक्त येणं, संडास वाटे रक्त येणं, योनिमार्गातून रक्त येणं, त्वचेवाटे रक्त येणं, इंट्राक्रॅनियल ब्लिडिंग म्हणतात त्याला, म्हणजे आतमध्ये रक्ताच्या वाहिन्या फुटणं. मग त्याच्यामध्ये कारणं काही असोत, BP असेल काही, तर लहान मुलांमध्ये कधी कधी आपण नाकाचा घोळणा फुटतोय आणि बऱ्याच रुग्णांमध्ये हे बघायला मिळतं. तर हा रक्तपित्त हा असाध्य म्हणून सांगितलेला आहे ॲलोपॅथिक सायन्समध्ये. आयुर्वेदामध्ये मात्र तसं नाही. आयुर्वेदामध्ये त्याचे 3 पार्ट केलेले आहे. ऊर्ध्वक रक्तपित्त आहे तो साध्य सांगितलेला आहे, अधोरक रक्तपित्त आहे तो कष्टसाध्य सांगितला आहे, आणि तिर्यक रक्तपित्त आहे तो असाध्य सांगितलेला आहे. पण त्याचीही ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तिसरा जर आपण त्याच्यामध्ये असाध्यवादीमध्ये जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये येतो लिव्हरचे सगळे आजार. लिव्हरच्या आजारमध्ये काय होतं की लिव्हर सिरोसिस झालेला आहे तर किंवा हिपॅटोमेगेली आहे किंवा स्प्लिनोमेगेली आहे, स्प्लिनला प्लिहेला सूज आलेले आहे, पॅनक्रियाटिटिस आहे, मग त्याच्यामध्ये ॲक्यूट असेल, क्रॉनिक असेल. तर हे ॲलोपॅथिक सायन्स सांगतं की हे असाध्य आहेत, हे बरे होणारातले नाही आहे. पण आयुर्वेद तसं मानत नाही. आयुर्वेदाच्या कन्सेप्ट जे आहेत, आयुर्वेदाची जी प्रिन्सिपल तत्व आहेत, ही पचनसंस्थेत जी आहे व्याधी त्याच्यामध्ये हे मोडले जातात. लिव्हर हा किंवा स्प्लिन हा पचनसंस्थेचा एक घटक म्हणून त्याला गणलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने होणारे जे आजार आहेत ते पचनसंस्था विकृतीच्या माध्यमातून बरे केले जातात. त्यामुळं आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस असे रुग्ण येतात आमच्याकडे येतात, लिव्हर सिरोसिस असेल किंवा इतर, तर ते साध्यतेकडे होतात. त्यानंतर पुढचा जर म्हणला तर हृदयाचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत. सध्या तर आपण ज्वलंत प्रश्न बघितला तर किडनी फेल्युअर, की किडनी फेल्युअर झाल्यानंतर कसं होतं की सिरियम क्रिएटिनिन वाढलेलं असतं, युरिया वाढलेला असतो, क्रिएट वाढलेला असतो, त्याच्यामध्ये काय होतं की रक्तामध्ये ही विषारं वाढल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत आपल्या, मग अगदी रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, हार्टची सिस्टीम असेल किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, ह्या सगळ्या सिस्टीम्सवरती ताण येतो आणि त्या एक एक कोलॅप्स व्हायला सुरू होतात.
आणि त्याच्यामध्ये मग काय सुचवलं जातं की डायलिसिस सुचवलं जातं. मग डायलिसिस कसं होतं की सुरुवातीला 15 दिवसातून एकदा, नंतर महिन्यातून 15 दिवसातून दोनदा, आठवड्याला एकदा, नंतर एक दिवसाआड, म्हणजे डायलिसिसची संख्या काही कमी होत नाही आणि आजार तर बरा होत नाही, किडनी श्रंक व्हायला सुरुवात होते. म्हणजे किडनीचं जे स्वतःहून काम करणं अपेक्षित आहे, मूत्राची उत्पत्ती सांगितली आहे, ते व्यवस्थित प्रॉपरली होत नाही आणि किडनी फेल्युअरकडे जाते. म्हणजे किडनी फेल्युअर म्हणजे काय, किडनी स्वतःचं काम न करणं, ह्याला किडनी फेल्युअर म्हणतात. म्हणजे अवयव निसर्गानं जो दिलेला आहे तो स्वतःचं काम काही करत नाही. तर अशा रुग्णांमध्ये आयुर्वेदाची औषधं आहेत ते खूप छान पद्धतीने काम करतात आणि त्याच्यामध्ये मग किडनी फेल्युअरमध्ये जाणाऱ्या रुग्णालासुद्धा आपल्याला किडनी भले 100% काम करणार नाही, परंतु ती 50% का होईना परंतु काम, म्हणजे किडनी बदलण्याची वेळ रुग्णांवर येऊ नये एवढी व्यवस्था आणि रुग्णाचं दैनंदिन आयुष्य तो नॉर्मल पद्धतीने जगू शकेल एवढे आजाराची कमी करणं हे आयुर्वेदाच्या औषधांच्या माध्यमातून किंवा आपल्या सुवर्णरसायन उपचारांच्या माध्यमातून नक्की करू शकतो. निश्चितपणानं आपण आत्ता सरांनी जे विश्लेषण केलं, सुवर्णरसायन चिकित्सा ही नेमकी आयुर्वेदाच्या माध्यमातून कशी काम करते हे आपण जाणून घेतलं. मला याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा वाटतो की जेव्हा एखादा आजार आपल्याला होतो त्यावेळेला तो आजार नेमका काय आहे, त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, या गोष्टींचा अभ्यास करण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. म्हणजेच दररोज एका आजारातून सुटलं दुसऱ्या आजारात, तिसऱ्या आजारातून सुटलं चौथ्या आजारात, हे जे चक्र आहे हे चक्र जर मोडायचं असेल तर मुळात या सगळ्याशी जी उगम आहे तो उगम कशात आहे ते आपल्याला तज्ज्ञांना विचारावं लागेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि मग आपल्यावर जी ट्रीटमेंट होतीये ती ट्रीटमेंट कशा पद्धतीची आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की डॉक्टर नितीन थोरात रसायन चिकित्सेच्या माध्यमातून तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सरांना तुम्हाला भेटायचं असेल तर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती नंबर आहेत, तुम्ही कुठल्याही क्रमांकावरती फोन करून सरांना भेटू शकता, त्यांच्या सेंटर्सवर जाऊ शकता किंवा त्यांचं मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता, उपचार देखील घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सुवर्ण रसायन चिकित्सा जी आहे की नेमकी कशी वर्कआउट करत असेल आणि काय होत असेल याच्याविषयीची उत्सुकता आहे. पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुवर्ण रसायन चिकित्सेबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय. असाध्य आजार जे आहेत त्याच्यावरती ही चिकित्सा कशा पद्धतीनं काम करते आणि डॉक्टर नितीन थोरात आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. खरं तर कारणं मला जाणून घ्यायची आहेत असाध्य आजारांबद्दलची. पण अनेक आजपर्यंत गेल्या 18 वर्षामध्ये खूप सारे रुग्ण आणि विविध आजार आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, तर त्यातल्या काही रुग्णांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. तर सरांकडचे हे रुग्ण आहेत आणि त्यांच्यावरती सरांनी उपचार केले होते, तर त्या रुग्णांचं म्हणणं पहिलं काय आहे ते आपण ऐकून घेऊया आणि मग आपण सरांकडून माहिती घेऊया. बघूयात हे व्हिडिओ. माझी नीती थोरात डॉक्टरांकडे प्लेसमेंट चालू आहे आणि त्यांच्याकडे हे सगळं माझ्या खोकल्याचा, अलर्जीचा खोकला, ॲसिडिटी याच्यावर माझं ट्रीटमेंट चालू आहे. मला जेणेकरून बराच फरक पडला आहे. म्हणजे शंभरपैकी तरी 90% तरी फरक पडला आहे. रात्रीचं झोप येत नव्हते खोकल्याने, आता झोप पण व्यवस्थित येते. मला 1 वर्षापूर्वी IBS हा डिसीज झालेला, तर त्या डिसीजसाठी मी खूप ट्रीटमेंट घेतला. मी ज्या ट्रीटमेंट घेतलेल्या त्या सर्व ॲलोपॅथिक होत्या, पण त्या ट्रीटमेंटचा मला काहीच फरक पडला नाही. जरी फरक पडला तरी तो टेम्पररी पडायचा. नंतर माझा आजार मूळ जसा होता तसंच मला त्रास व्हायचा त्या आजाराचा. फरक पडला तरी तो टेम्पररी पडला. पण नंतर मग मी कंटाळून डॉक्टर नितीन थोरात यांच्याकडे आले, ॲड्रेस सर्च करून गुगलवर, आणि त्यांच्या तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला 1 महिन्यातच म्हणजे फरक पडला त्या आजारापासून. आणि आता माझी ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली नाही, चालू आहे, पण मला चालू ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ 70% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी डॉक्टर नितीन थोरात यांची खूप आभारी आहे. सुवर्ण सदानंदा वाघवणकर. पहिले माझे ते सांधे जास्त सुजायचे वगैरे थंडीच्या वेळेला, पावसाच्या टायमाला, आणि काही असं थंड वगैरे खाल्लं की मग थोडा त्रास होतो. आता मला थोडं कमी आहे तसं, म्हणजे आता सांधे वगैरे चावत नाही, पण अजूनमधून केव्हा तरी थोडं असं होतो त्रास. असं जास्त जे पहिलं जेवढा होत होता तेवढा आता होत नाही मला. त्यामुळे आता थोडं कमी आहे सांधेवर हे दुखायचे, बसायला जमायचं नाही.
मला पकडून उठायला लागायचं. आता थोडे कमी आहे, म्हणजे मी आता स्वतः माझं काम मी करू शकते असं. पहिलं म्हणजे मला असं टेन्शन व्हायचं, आता एवढे होते ते कसं करू काय. पण आता मला आता जमतं, म्हणजे थोडंफार म्हणजे पहिल्यापेक्षा 100% आता 90% मला फरक आहे. रुग्णांचे अनुभव आपण बघितले. डॉक्टर नितीन थोरात यांनी याच्यावरती या सगळ्याच रुग्णांवरती उपचार केलेले आहेत, असे खूप खरं तर रुग्ण आहेत. सर, कारणांविषयी आपण बोलणार होतो असाध्य आजारांच्या, नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकतं? असाध्य आजारांचं कारण काय फार मोठं असं एकदम डिस्प्रिटली वेगळं आहे असं काही नसतं. बघा, सामान्य आपण माणूस जगत असताना आपल्या धावपळीच्या हा सध्या युग चालू आहे, त्याच्यामध्ये काय होतं की पळत असताना आपला आहार काय असावा, आपला विहार काय असावा, म्हणजे आपलं वागणं कसावं, आपलं झोप कशी असावी, आपले ब्रह्मचर्य किती पाळावं, ह्या सगळ्या गोष्टींचा जे आहे तो कोण कॅल्क्युलेशन पद्धतीने जात नाही. आलेला दिवस फक्त आता मला काम करायचं आहे, त्याच्यावरती मग एखादा डेस्परेटली काम करणारा व्यक्ती असतो तो त्याच्या कामामध्ये झोकून देतो, मग ते झोकत असताना शरीराचं किती नुकसान होतं आहे, मी काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे ह्याच्याविषयी विचार करत नाही, आणि त्याच्यापासूनच मग आजाराची निर्मिती होऊ शकते. त्याचप्रमाणे कसं असतं की मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण जे आहेत आपल्या कौटुंबिक असतील, कामाच्या संदर्भामधले असतील किंवा इतर आणखीन कुठल्याही प्रकारचे मानसिक टेन्शन्स असतील, त्याच्यामधून काय होतं की आजाराची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणखीन एक महत्त्वाचं आयुर्वेदाने कारण सांगितलं आहे की रोगेपी सर्व रोगेपी मंदग्नो, म्हणजे काय होतं की अग्नी, जाठराग्नी जी आहे पचनशक्ती, तो जर मंद असेल, म्हणजे आपला पचनशक्ती किती आहे याचा विचार न करता लोक फक्त काय समोर दिसत आहे किंवा समोर आवडीचा पदार्थ आहे म्हणून आपला घेतात ते पोटामध्ये, पण त्याच्यापासून काय होतं की तो पूर्णपणे न पचल्या गेल्यामुळे त्याच्यामधून विषारं तयार होतात आणि ती विषारं नवीन नवीन आजार होण्यासाठी कारणीभूत होतात. त्याचप्रमाणे जर आपण आत्ता बघितलं तर जे अन्नधान्य आपलं पिकवलं जातं त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्सचा वापर केला जातो, त्या अन्नधान्याचा मध्ये असणाऱ्या केमिकलच्या रेसिड्यूज हे आपल्या शरीरामध्ये तयार होतात किंवा राहतात आणि त्याच्यामधून मग हे सगळे आजार जे आहेत, हृदयाचे आजार असतील, मधुमेह असेल, त्याचप्रमाणे किडनी फेल्युअरसारखा आजार असेल, पॅनक्रिएटिससारखा असा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर्स असतील, आम्लपित्त हे साधा असेल, मूळव्याध असेल, भगंदर असेल, हे सगळे त्याच्यामधून उत्पन्न होत असतात. त्याचप्रमाणे निद्रा, झोप हे एक त्याचं महत्त्वाचं कारण आहे. वेळेवरती झोप न घेणं आणि योग्य प्रमाणामध्ये झोप न घेणं हे सुद्धा एक वेगवेगळ्या सगळ्या आजारांच्या मुळाशी कारण आहे. जर प्रॉपर झोप घेतली, प्रॉपर सगळ्या गोष्टी केल्या तर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. व्यायाम, अतिव्यायाम सुद्धा कारणीभूत आहे, अव्यायाम किंवा अजिबात व्यायाम नसणे हे पण कारणीभूत आहे त्याचं पाठीमागचं कारण. जंक फूड भरपूर प्रमाणामध्ये खाणं असेल किंवा आणखीन त्याचप्रमाणे कोल्ड्रिंकसारखे फ्रीज ॲटम असतील किंवा आईस्क्रीमसारखं असेल, विरुद्ध अन्न असेल, म्हणजे जेवण केलं की आईस्क्रीम खाणं असेल किंवा फलाहार घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा कारण म्हणून ह्या आजारांच्या निर्मितीमध्ये खूप मोठा रोल आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याच्यापासून अजून हे येतं की म्हणजे ब्रह्मचर्य जे आहे, आयुर्वेदाने सांगितलं आहे की प्रजोत्पादनासाठी जे आहे ते आपल्याला तो कुटुंबधर्म निभावायचा आहे, परंतु तो कुठेतरी आपण अति प्रमाणामध्ये होतं किंवा अति नसणे, ह्या ज्या दोन्ही गोष्टीमुळे सुद्धा जे मनाचं बॅलन्सिंग असेल किंवा शरीराचं बॅलन्सिंग असेल ते कुठेतरी डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामधून आजाराची प्रक्रिया ही शरीरामध्ये निर्माण केली जाते, तेही एक महत्त्वाचं कारण आहे. ह्या अशा वेगवेगळ्या कारणांच्या सतत वारंवार होण्यामुळे मोठमोठे आजार, म्हणजे छोटासा आजार असतो त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे मग मोठमोठ्या आजारांची निर्मिती होते, त्याला पण आपण मग असाध्य म्हणून गणलं जातं, असा त्यातला प्रकार आहे. नक्कीच. आणि सर, मला थोडंसं वेगळा एक प्रश्न विचारायचा होता की प्रेग्नंट स्त्रिया ज्या आहेत, गर्भधारणा झालेल्या स्त्रिया, त्यांच्या बाबतीमध्ये सुवर्ण रसायन चिकित्सा करता येते का आणि त्याचा फायदा काय होतो? बघा, गर्भिणीमध्ये कसं आहे, आपल्याकडे एक साधारण एक पूर्वीपासूनचं एक तत्व आहे किंवा वाक्य आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळगोमटी, म्हणजे जर बीज शुद्ध असेल आणि ते बीज शुद्ध असेल ते चांगल्या भूमीमध्ये जर आपण टाकलं तर त्याच्यापासून येणारं जे पीक आहे किंवा जे काही वृक्ष असेल तो चांगला पद्धतीचा असेल की त्याला कुठल्याही प्रकारची वाळवी कीड लागणार नाही किंवा जरी लागली तरी ती पटकन लगेच कंट्रोलमध्ये होईल, अशा पद्धतीचा जर विचार केला तर गर्भिणीमध्ये काय होतं की सुवर्णरसायन औषधांचा वापर जर केला तर होणाऱ्या बाळाच्या बुद्ध्यांक असेल किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा बाळाची मासोनुमास जी वाढ असते, आपण म्हणजे काय होतं की वेगवेगळे आता प्रकार आपण बघायला मिळतो ह्याच्यामध्ये की IUGR इंट्रायुटराईन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि मग आपल्याला MTPs करावं लागतात की ॲबॉर्शन्स करावं लागतात, तर त्याच्या अनुषंगानं जर गर्भाणु अवस्थेमध्ये गर्भिणी अवस्थेमध्ये जर मासोनुमासिक औषधांचा, सुवर्णरसायन औषधांचा जर वापर केला तर बाळाची वाढ योग्य रीतीने होईल, त्याचा मेंदू
सगळं अवयव जे आहेत सगळ्या प्रकारचे हृदयापासूनचे अगदी हा दोन्ही हात दोन्ही पाय ब्रेन त्याचा वेगवेगळे अवयव छोटे छोटे लिव्हर किडनी हे सगळ्या व्यवस्थित फॉर्म होतात आणि त्याच्यामधल्या ईच अँड एव्हरी सेल ही एक एनर्जेटिक लेवल पद्धतीने डेव्हलप होते आणि त्याच्यामधून पुढे होणारे जे बाळाचे आजार आहेत त्यांना खूप अटकाव मिळतो त्याचा बुद्ध्यांक वाढतो स्मृती वाढते धारणाशक्ती धैर्य ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत. आपण हल्ली जर बघितलं तर सातवीतली मुलं पाठवीतली मुलं दहावीतली मुलं आत्महत्या करण्याची त्यांची प्रवृत्ती होते. हा एक विषय ज्वलंत आहे. आत्ता जर आपण वेगवेगळ्या घटनांचं जर एक पाठीमागे जर साधा लेखाजोखा घेतला तर आपल्या लक्षात येईल. ह्यासाठी गर्भिणी अवस्थेमध्ये जर तुम्ही हे सगळे उपचार करून घेतले तर त्या मुलांचा जो सस्टेन करण्याची कॅपॅसिटी एखाद्या संकट सस्टेन करण्याची कॅपॅसिटी धैर्य त्याच्यामध्ये येण्याचं शारीरिक क्षमता मानसिक क्षमता ह्या सगळ्या वाढवल्या जातात आणि म्हणून गर्भिणी अवस्थेमध्ये पर्टिक्युलरली सुवर्णरसायन उपचार पद्धती उपयोगाची आहे. नक्कीच सर आपण अगदीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपण जाता जाता सुवर्ण रसायन चिकित्सेबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना सल्ला माझा हेच राहील की कुठलाही एखादा आजार आगंतुक आला म्हणजे इमर्जन्सीमध्ये आला तर लगेच तुम्ही एकदम हायपर होऊन जाऊ नका. जवळच्या वैद्यांकडे जाऊन आयुर्वेदिक पद्धतीची आपली जी नैसर्गिक चिकित्सा पद्धती आहे त्याचा तुम्ही मॅक्सिमम वापर करा की ज्याच्यामुळे शरीरातली जी नॅचरल नैसर्गिक जी क्षमता आहे ती पूर्णपणे व्याधी क्षमता वापरली जाते आणि त्याच्या औषधाच्या माध्यमातून जर आजार बरे केले तर अँटीबायोटिक्स असतील किंवा इतर औषधांचा दुष्परिणाम शरीरात आहे आणि शरीराचं क्षरण जे आहे म्हणजे झीज होण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी होईल आणि मॅक्सिमम तुमच्या शरीरातली इम्युनायझेशन आहे ते नॅचरली वाढवायला मदत होईल. त्यामुळे आयुर्वेदात फॉलो करा, आयुर्वेद जगा, आयुर्वेदापासून आनंद घ्या हाच माझा आमच्या प्रेक्षकांना सल्ला राहील. नक्कीच खूप महत्त्वाची गोष्ट आता सरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगितली आहे. खरं तर जो काही मागचा एक 17-18 वर्षांचा काळ आहे ज्याच्यामध्ये सर या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करतायत, सुवर्ण रसायन चिकित्सा आणि आयुर्वेद याची जी काही सांगड खरं तर आयुर्वेदामधलाच भाग आहे पण सुवर्ण रसायन चिकित्सेला केंद्रस्थानी ठेवून सरांनी काम केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही सगळे आजार असाध्य आजार आहेत जे मी सुरुवातीला सगळे सांगितले याच्यावरती एकत्रित उपचार करण्याचं काम सर करतायत. तुमच्यापैकी अशा पद्धतीनं कोणाला काही आजार असतील किंवा कुटुंबामध्ये कोणी असेल मित्रपरिवारांमध्ये कोणी असेल तुम्ही निश्चितपणानं नितीन थोरात सरांची भेट घेऊ शकाल. आत्ता स्क्रीनवरती त्यांचे नंबर आहेत, अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत, त्या सेंटर्सवरती तुम्ही जाऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि आवश्यक वाटेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उपचार देखील मिळू शकतात. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.